विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। बाळवणीच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी 50 लाखांचा निधी मंजूर। जिल्हा परिषद सदस्य सुलभा अदाटे यांची माहिती। खानापूर तालुक्यातील बाळवणी या गावात जिल्ह्यातील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी आमदार अनिल बाबर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या प्रयत्नातून 50,54,000 रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य सुलभा अदाटे यांनी दिली आहे। त्यामुळे भाळवणी गावचा घनकचरा व सांडपाण्याचा प्रश्न निकालात निघणार असून यापुढील काळातही आमदार बाबर व सुहास बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही अदाटे यांनी सांगितले। कार्वेतील अथर्व तांबडेची IIT मुंबई येथील BTech साठी निवड। कार्वे गावातील अथर्व ऋषिकेश तांबडे याची IIT मुंबई येथील BTech साठी पहिल्याच फेरीत निवड झाली आहे। त्यांनी JEE ऍडव्हान्स परीक्षेत संपूर्ण भारतात 5050 OBC प्रवर्गात 876वी रँक प्राप्त केली होती। त्याचे प्राथमिक शिक्षण कार्वे व आळते येथील जिल्हा परिषद शाळेत झाले। त्यास शिक्षक नामदेव महादेव गुरव व नितांत अशोक तांबडे यांचे मार्गदर्शन लाभले। सांगलीतील दत्त इंडियाने फोडली साखर दराची कोंडी। ऊस दरावरून सांगली जिल्ह्यात संघर्षाची शक्यता असतानाच वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवणाऱ्या दत्त इंडिया कंपनीने एक रकमी FRP 2,821 रुपये देण्याची घोषणा करून दराची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे। एक रकमी FRP जाहीर करण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला। अशोका ऍग्रोचे डॉक्टर सतीश पाटील यांना बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड प्रदान। कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना दैनिक सकाळ ऍग्रोवनच्या वतीने दिला जाणारा बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड अशोका ऍग्रोचे संस्थापक डॉक्टर सतीश पाटील यांना राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे व प्रतापराव पवार यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला। कृषी उद्योग क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या राजकीय निवडक व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो। यावेळी पोखर्डी गावच्या लोकनियुक्त सरपंच रेखाताई पाटील, प्रतीक पाटील व मान्यवर उपस्थित होते। माजी कृषी मंत्री शरद पवार यांना राहुरी कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट प्रदान। राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 35व्या दीक्षांत समारंभात देशाचे माजी कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली। कृषी हा आपला आवडीचा व अभ्यासाचा विषय असून त्यात सखोल ज्ञान प्राप्त करण्याचा माझा प्रयत्न राहिला। कृषी विकास व कृषी तंत्रज्ञानाच्या प्रसारात अग्रेसर असणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून हा गौरव प्राप्त होणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे। हा सन्मान देशभरातील असंख्य शेतकऱ्यांना समर्पित करतो असे शरद पवार यांनी या निमित्ताने म्हटले आहे।